नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 24 डिसेंबर, वार रविवार. आपण ऐकत आहात सकाळचं पॉडकास्ट. IMF आपल्या वार्षिक अहवालात मोठ्या कर्जामुळे भारताला भविष्यात संकटांचा सामना करावा लागेल असा इशारा दिला होता. त्यावर भारत सरकारनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. याबद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. उत्तराखंडच्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्यासाठी महत्वाची भूमिका निभावणाऱ्या रॅट होल मायनर्सनं बक्षीस स्वीकारण्यास नकार दिलाय. भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणजेच बंगळूरमधल्या एका रिक्षा चालकानं ओला आणि उबरला टक्कर देण्यासाठी स्वतःचंच ॲप सुरू केलंय. त्याबद्दल सविस्तरपणे ऐकणार आहोत. तर दुसरीकडे जरांगेंच्या भेटीनंतर बच्चू कडूंनी सरकारला सूचना दिल्या आहेत. सालारनं बॉक्स ऑफिस हादरवलंय, त्याबद्दल थोडक्यात ऐकणार आहोत. तर श्रोत्यांनो, आजच्या चर्चेतल्या बातमीतनं ऐकणार आहोत, आझाद मैदानात 20 जानेवारीपासून करणार आमरण उपोषण असा इशारा दिलाय मनोज जरांगेंनी. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला एका महत्वाच्या बातमीनं. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हणजेच IMF भारतावरल्या कर्जाच्या वाढत्या बोजाबाबत इशारा दिला होता. IMF आपल्या वार्षिक अहवालात म्हटलं होतं की मोठ्या कर्जामुळे भारताला भविष्यात संकटाचा सामना करावा लागेल. प्रत्यक्षात देशाचं एकूण कर्ज 205 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेलंय. मार्च 2023 देशाचं एकूण कर्ज हे 200 लाख कोटी रुपये होतं. म्हणजेच गेल्या 6 महिन्यात कर्जात 5 लाख कोटी रुपयांची वाढ झालीय. IMF गेल्या वार्षिक अहवालात म्हटलंय की जर भारत सरकारनं याच गतीनं कर्ज घेणं सुरू ठेवलं तर देशावर सकल देशांतर्गत उत्पादनाच्या 100% कर्ज होऊ शकतं. IMF इशाऱ्यावर भारतानं असहमती व्यक्त केलीय. भारत सरकारनं म्हटलंय की बहुतांश कर्ज हे भारतीय रुपयात आहे, त्यामुळे कोणतीही अडचण नाही. भारतानं तुलनेनं चांगली कामगिरी केलं असल्याचं सरकारनं म्हटलंय. भारत अजूनही 2002 कर्ज पातळीच्या खाली आहे. भारत सरकारनं IMF अहवालावर काही आक्षेपही व्यक्त केले आहेत आणि त्याचसोबत तथ्यही मांडली आहेत. IMF अहवालात काही गृहितकं मांडण्यात आली आहेत जी वस्तुस्थितीनुसार बरोबर नसल्याचं भारत सरकारनं म्हटलंय. एक म्हणजे सामान्य सरकारी कर्जांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारचा हिस्सा समाविष्ट असतो, हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. भारतातलं सामान्य सरकारी कर्ज मोठ्या प्रमाणात भारतीय चलन रुपयामध्ये आहे. आणि दुसरं म्हणजे देशांतर्गत सरकारी रोख्यांच्या स्वरूपात घेतलेली कर्ज बहुतेक मध्यम किंवा दीर्घ मुदतीची असतात. यामध्ये केंद्र सरकारच्या कर्जाचा सरासरी मॅच्युरिटी कालावधी हा 12 वर्ष आहे. पण श्रोत्यांनो, आता IMF इशारा खरा ठरणार की भारत सरकार अर्थव्यवस्था मजबूत करणार हे पाहणं महत्वाचं आहे. उत्तराखंडच्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्यासाठी महत्वाची भूमिका निभावणाऱ्या रॅट होल मायनर्सना मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी 50,000 रुपये बक्षीस म्हणून देण्याचं जाहीर केलं होतं. परंतु आता रॅट होल मायनर्सनं त्यांना मिळालेलं बक्षीस स्वीकारण्यास नकार दिलाय. रॅट होल मायनर्सच्या टीम प्रमुखानं म्हटलंय की सरकार देऊ करत असलेली रक्कम पुरेशी नाहीये. जेव्हा सर्व प्रयत्न करून झाले तेव्हा आम्हाला बोलवण्यात आलं. त्यावेळी आम्ही आमचा जीव धोक्यात टाकून कोणत्याही शर्तीशिवाय मॅन्युअल ड्रिगिंग केलं आणि मजुरांना बाहेर काढलं. त्यामुळे आम्ही सरकार देऊ करत असलेल्या या रकमेबाबत समाधानी नाही आहोत. रॅट होल मायनिंगमध्ये 12 लोकांची टीम होती. या सर्वांनी हे पैसे घेण्यास नकार दिलाय. जेव्हा त्यांना चेक देण्यात आला होता तेव्हाच त्यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली होती. तेव्हा 1-2 दिवसातच मोठी घोषणा करू असं आश्वासन त्यांना अधिकाऱ्यांनी दिलं होतं. पण त्यांच्याकडनं याची पूर्तता झाली नाही आणि आता रॅट होल मायनर्सनी आम्हाला सरकारकडनं एक स्थिर नोकरी किंवा घराची अपेक्षा होती असं म्हणत हा पुरस्कार नाकारलाय. 17 दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर 41 मजुरांना बोगद्यातनं बाहेर काढण्यात यश आलं होतं. या ऑपरेशनमध्ये रॅट होल मायनर्स हे हिरो ठरले होते. आता उत्तराखंड सरकार यावर काय निर्णय घेत आहे ते पुढचा काळच ठरवेल. भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणजेच बंगळुरूमधल्या एका रिक्षा चालकानं ओला आणि उबरला टक्कर देण्यासाठी स्वतःच एक ॲप तयार केलंय. लोकेश असं या कॅब ड्रायव्हरचं नाव असून त्यानं नॅनो ट्रॅव्हल्स नावाचं स्वतःचं एक ॲप तयार केलंय. विशेष म्हणजे या ॲपच्या मार्केटिंगसाठी लोकेश कसलाही खर्च करत नाहीये. तो सध्या स्वतः एक उबर टॅक्सी चालवतो आणि यामध्ये बसलेल्या पॅसेंजर्सना तो आपल्या ॲपची माहिती देतो. आतापर्यंत त्याच्या या ॲपवर सुमारे 600 ड्रायव्हर्स जॉईन सुद्धा झाले आहेत.
बंगळुरूमध्ये आता ओला उबर व्यतिरिक्त रॅपिडो आणि नम्मा यात्री यांसह बरेच कॅब रिक्षा ॲप्स आहेत. एवढी शर्यत असताना त्याचं हे यश वाखाणण्याजोगं असल्याचं म्हटलं जात आहे. श्रोत्यांनो, ऐकूयात आजच्या वेगवान घडामोडी. राज्य सरकारनं मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये दिलेलं आरक्षण मुंबई उच्च न्यायालयात टिकलं होतं, परंतु सर्वोच्च न्यायालयानं 2021 हे आरक्षण रद्द केलं होतं. त्यामुळे सुप्रीम कोर्टात सरकारतर्फे क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आलं होतं. आता हे क्युरेटिव्ह पिटिशन कोर्टानं स्वीकारलं असल्याचा दावा विनोद पाटील यांनी केलाय. 24 जानेवारी रोजी या प्रकरणाची सरन्यायाधीशांसह 4 न्यायाधीशांसमोर सुनावणी होणार आहे. पिटिशन स्वीकारल्यामुळे आशा निर्माण झाल्याचं विनोद पाटलांनी सांगितलंय. मनोज जरांगेंच्या बीड मधल्या सभेपूर्वी बच्चू कडू यांनी त्यांची भेट घेत आपली भूमिका स्पष्ट केलीय. आईच्या जात मिळण्याबद्दल माझी मान्यता नाही, ते शक्यही नाही. त्यामुळे एका घरात 2 जाती होऊ शकतात. जरांगेंचा आईच्या जातीचा आग्रह नाही असं मान्य केल्याचं त्यांनी म्हटलंय. या भेटीनंतर बच्चू कडू यांनी त्यांची भूमिकाही स्पष्ट केली आहे. त्यांनी आंदोलन न करता समाजाचे प्रश्न सोडवले गेले पाहिजेत, तसंच सरकारनं विचार करून शब्द दिला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. श्रोत्यांनो, वर्षाच्या शेवटी डंकी आणि सालार असे 2 चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे चाहत्यांना मनोरंजनाची पर्वणीच मिळाली आहे. मात्र शाहरुख खानच्या डंकीला मागे सारत सालारनं बॉक्स ऑफिसवर मोठा धुमाकूळ घातलाय. प्रभासच्या या चित्रपटाच्या रिलीजच्या पहिल्याच दिवशी 95 कोटींची कमाई झाली आहे. त्यामुळे सालारनं सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या ओपनिंग डेचा रेकॉर्ड मोडलाय. वर्षाच्या अखेरीस प्रभासचा सालार या वर्षातला सर्वात मोठा ओपनर ठरल्याचं म्हटलं जात आहे. दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातली 2 कसोटी सामन्यांची मालिका 26 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेसाठी सलामीवीर ऋतुराज गायकवाडची निवड करण्यात आली होती, मात्र त्याला बोटाला दुखापत झाली असल्यानं कसोटी मालिकेला तो मुकणार आहे. आता BCCI त्याच्याऐवजी अभिमन्यू ईश्वरनची निवड केली आहे. BCCI ट्विट करत भारत अ आणि दक्षिण आफ्रिका अ संघात होणाऱ्या मालिकेसाठी सुद्धा संघात बदल केल्याचं जाहीर केलंय. श्रोत्यांनो, ऐकूयात आजची चर्चेतली बातमी. मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी सरकारला 24 डिसेंबरपर्यंतचा वेळ दिला होता. यासाठी मनोज जरांगेंनी बीड इथं 23 डिसेंबरला इशारा सभा घेतली. यावेळी त्यांनी थेट सरकारला इशारा दिलाय. मराठ्यांचं पुढचं आंदोलन आता मुंबईत आझाद मैदानावर होणार आहे. 20 जानेवारीला मुंबईत आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. यूट्यूबवर सुद्धा तुम्ही हे सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता आणि त्या माध्यमातून तुमच्या सूचना, तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट आणि रिसर्च नीलम पवार. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.